अस्सलाम वालेकुम, मैं सबिया हुसैन शेख, आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। इस कोरोना वायरस के चपेट में सिर्फ डॉक्टर, नर्स, आम जनता के अलावा पुलिस वाले भी इसकी चपेट में आ रहे हैं। मुंबई पुलिस के 2 पुलिस कर्मियों की मौत हो गई। पहली मौत वाकोला पुलिस स्टेशन के हेड कांस्टेबल, उम्र 57 साल, दूसरी मौत एक 42 साल के कांस्टेबल की हुई है। अब तक पुलिस महकमे में 96 पुलिस कर्मी कोरोना से संक्रमित हुए, जिनमें 81 पुलिस जवान और 15 पुलिस अधिकारी है। वहीं दूसरी तरफ ट्रैफिक विभाग में काम करने वाले एक पुलिस कर्मी का वीडियो सामने आया है, जो दिल दहला देने वाला है। इस ट्रैफिक हवलदार को पहले पुलिस हॉस्पिटल में भर्ती किया गया था, उसके बाद उसे मुंबई के केम हॉस्पिटल भेज दिया गया, जहाँ उसके साथ किस तरह का सलूक किया गया वो आप इस वीडियो में देखिए। मैं पुलिस सिपाही रोहन कासर 050492। मी बुधवार पासून मला ताप येतो आहे, मी तापाने फणफणतो आहे, अधूनमधून मला खोकला येतो आहे। माझ्यामध्ये कोरोनाचे सिम्पटम्स दिसत आहेत। शुक्रवारी मी ॲडमिट होतो आमच्या पोलीस हॉस्पिटलला। तिकडच्या डॉक्टरांनी मला तिथे केमला पाठवलं। तिथे केमवरून मला आज कसूरबाला मला रेफर केलं आहे। तिथे 4 ॲम्ब्युलन्स उभे आहे। तिथे एक मिनटं किती आहे बघा, त्या 4 ॲम्ब्युलन्स उभे आहे। आणि ही लोक सांगतात की ते फक्त सिरियस पेशंटला फक्त आम्ही वापरतो। सिरियस कोण झालं तर कोणाला सोडणार? 4 ॲम्ब्युलन्समधली मला एक ॲम्ब्युलन्स सोडायला येऊ शकत नाही का? हां, आणि तिथून केमवरनं कसूरबाला जायला किती वेळ लागतो? हां, मी पोलीस आहे, 24 तास मी नोकरी करतो रोडवरती। मी वडाळा ट्रॅफिकला आहे। मी बरकत अलीला तिथे हॉटस्पॉट घोषित केला आहे गव्हर्नमेंटनी। वरळी धारावीनंतर वडाळा हॉटस्पॉट घोषित केला आहे। तरी मी तिथं नोकरी करतो। आमचा पब्लिकशी किती संपर्क येतो? आणि ही लोक हे कसूरबावाले आम्हाला इथे ॲम्ब्युलन्स मला उपलब्ध करून देऊ शकत नाही। फक्त इथून फक्त केमवरनं कसूरबाला किती वेळ लागतो जायला? 4 ॲम्ब्युलन्स उभे। शासनाने याची दखल घ्यावी। हे इथे ऑन द वे हे कोण आहेत ऑन ड्युटी हे डॉक्टर? हो, करणार मी रेकॉर्डिंग। आणि तुम्हाला जे काही बोलायचं असेल तुम्ही असं बोलू शकता। पोलीस वाला आहे मी पण। हो सर, मला माहिती। मला ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून द्या। तुम्ही उद्या माझ्याशी जरा थांबून बोला, करा थोडा माझ्या म्हणून बोललो। तुम्ही उद्या आजारी पडला, तुम्हाला तुम्ही जे बोलता तुमच्या भावना सर्व समजू शकतो। मग 4 ॲम्ब्युलन्स उभे आहेत, मला एक देऊ शकत नाही का? तुम्ही जे ते बोला, मला एक ॲम्ब्युलन्स देऊ शकत नाही का तुम्ही? पोलीस वाला आहे मी। मला माहिती आहे, 24 तास ड्युट्या करतो आम्ही रस्त्यावरती। कोणासाठी? तुम्ही फक्त इथे आहे, आम्ही रोडवर उभे असतो। मग माझ्यासाठी तुम्ही ॲम्ब्युलन्स देऊ शकत नाही? हा, 4 ॲम्ब्युलन्स उभे आहेत। 4 ॲम्ब्युलन्स मध्ये एक ॲम्ब्युलन्स मला बाजूला मला एक ॲम्ब्युलन्स सोडायला येऊ शकत नाही। किती वेळ लागतो इथे? मुंबईत मी जन्माला आलो, 15 वर्ष सर्व्हिस झाली मला माझी। हा, मला एक ॲम्ब्युलन्स सोडायला येऊ शकत नाही का? हा, 4 ॲम्ब्युलन्स मधली किती वेळ लागतो? कसूरबावरून किती वेळ लागतो इथे केमवरनं कसूरबाला जायला? फणफणतोय तापाने, मला खोकला येतोय, 5 दिवस झाला मला कंटिन्यू ताप आहे। तो आपने देखा किस तरह से ये अपनी हालत बयान कर रहा है। इसका कहना है वो मुंबई के वडाला इलाके के बरकत अली नाके पर ड्यूटी करता है। पिछले 15 सालों से पुलिस की नौकरी कर रहा है। केम हॉस्पिटल में 4 एम्बुलेंस होने के बाद भी उसे एम्बुलेंस दी नहीं गई। इसके बाद इस पुलिस वाले ने वीडियो बनाकर पुलिस वाले के ग्रुप में डाला। वीडियो वायरल होने के बाद अधिकारियों ने इस पर ध्यान दिया और इसको केम हॉस्पिटल में भर्ती करवाया। तो तमाम खबरों को देखने के लिए देखते रहिए प्रहार टाइम। ताजा तरीन खबरों के लिए हमारे यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें। अगर आप फेसबुक पर देखते हैं तो हमारे पेज को लाइक करें।